गाइज, वेलकम टू गंगण परिवार ब्लॉग्स। आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत। तर आज बरेच दिवसांनी मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे। तर त्या रेसिपीचं नाव आहे थालीपीठ। तर आपण आज थालीपीठ बनवणार आहोत। एकदम मस्त आणि एकदम इझी मेथड आहे थालीपीठ बनवण्याची। कोणी पण हे थालीपीठ बनवेल लगेच जर ही रेसिपी पाहिली तर। तर थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे इकडे। तर आपण बघूया काय काय लागणार आहे साहित्य। थालीपीठ बनवण्यासाठी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सर्वप्रथम मी इकडे कोथिंबीर, मिरची आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। तर ही एक चमचा आहे आणि मिरची मी 3 मिरच्या घेतल्या आहेत। तर त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि इकडे 3 मोठे कांदे होते तर ते पण मी बारीक कापून घेतलेत, कारण की थालीपीठमध्ये सर्वात जास्त कांदा यूज होतो त्यामुळे कांदा जास्त प्रमाणात घ्यायचा थोडा। तर त्याचबरोबर इकडे थोडंसं ऑइल घेतलं आहे पीठ मळण्यासाठी, 1 ग्लास पाणी घेतलं आहे। आणि हे आपल्याला थालीपीठसाठी लागणारी भाजणी आहे, तर ती पण कशी बनवली ती पण मी सांगते तुम्हाला। तर हे आहेत मसाले। तर घरचा मसाला घेतला आहे मी 1 चमचा, थोडीशी चिमूटभर हळद घेतली आहे, 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल घेतला आहे, 1 चमचा मीठ घेतलं आहे, थोडासा गरम मसाला आणि एव्हरेस्ट किचन किंग मसाला। पीठ आहे। तर हे पीठ जे कसं बनवलं तर याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। तर त्या व्हिडिओचं नाव आहे कुंडी वड्याची भाजणी। तर त्याच वड्याच्या पीठाची आपण आज थालीपीठ बनवणार आहोत। सेमच पीठ आहे आणि काही वेगळं विशेष टाकायची गरज नाही आहे। तर ते पीठ कसं बनवलं तर एक पटकन शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते। तर तांदूळ घेतलेले आपण, त्याचबरोबर चण्याची डाळ, मुगाची डाळ, धणे, मेथी, बडीशेप आणि उडदाची डाळ, हे सगळं आपण भाजून घेतलेलं। त्याचं प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल, तर तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता। आणि हे चक्कीवरती वाटलं आणि त्याच्यानंतर हे असं त्याचं पीठ तयार झालं आहे। तर आपण त्याचंच आज थालीपीठ बनवणार आहोत। तर थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण हे भाजणी घेणार आहोत आणि इथे मी एक बाउल घेतलेला, एक टोप घेतलेला आहे छोटासा, तर त्यामध्ये मी ते पीठ टाकते। इथे मी 1 वाटी थालीपीठचं पीठ घेतलेलं आहे। तर हे जरा सरसरीत आहे आणि जेव्हा आपण चक्कीवरती हे दळण दळायला देतो ना, जे असते सगळी आपण हे केलेलं, तर ते ना सांगायचं की एकदम थोडं जाडसर दळा, थोडं रवा टाईप दळायचं म्हणजे मस्त होतात वडे पण। तर त्याचबरोबर इथे आपण हे पीठ घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपण सगळे हे जे मसाले आहेत, तर मसाले तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत काय काय घेतलं आहे, तर ते पण सगळे ॲड करते एकत्र। आणि हे सगळे असे मिक्स करून घ्यायचे पीठमध्ये व्यवस्थित। त्याचबरोबर इकडे मी आता कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि मिरची पण ऍड करते, हे पण सगळं एकत्र टाकते। आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती सगळीकडे अशी लावून घ्यायची। आणि तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही तिखट वापरू शकता, इट्स टोटली डिपेंड्स अपॉन यू की तुम्ही केवढं तिखट वापरणार आहात किंवा तुम्हाला केवढं तिखट हवं आहे। त्याचबरोबर आता इथे मी कांदा घेते, तर हा कांद्याचा बाउल आहे। तर मी इथे 3 वाटी सॉरी 3 मोठे कांदे घेतलेले, तर ते पण यामध्ये टाकते। आणि कांदा जरा बारीकच चिरायचा। आणि मी या वाटीमध्ये थोडंसं पीठ ठेवलं आहे, कारण की जर पीठ जास्त आपलं हे झालं तर त्यामध्ये आपण ॲड करू शकतो। आणि सगळं असं व्यवस्थित मळून घ्यायचं। आधी पाणी नाही टाकायचं, आधी विदाउट पाणी हाताने असं कुस्करून घ्यायचं, म्हणजे कांदा पण छान त्यामध्ये मिक्स होईल। त्याचबरोबर इथे मी पाणी घेतलं 1 ग्लास। तर माझ्या अंदाजानुसार सगळं एकत्र पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं।
आणि हळूहळू मिक्स करायचं आणि हे घट्ट ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच मळायचं. आणि व्हिडिओ आहे ना रौनक काढतोय, सो क्रेडिट गोज टू रौनक. तर रौनक तुझी कधी येणार आहे रे रेसिपी? स्पॅनिश ऑमलेट आपली नेक्स्ट रेसिपी येणार आहे ना? आणूया लवकर. तर रौनक व्हिडिओ काढतोय आणि रौनकने आम्हाला प्रॉमिस केलंय की तो त्याच्या कोर्समध्ये एक रेसिपी शिकलाय. फर्स्ट रेसिपी आहे त्याची, तर ते म्हणजे स्पॅनिश ऑमलेट. तर ते त्या दिवशी त्यांनी आम्हाला खायला दिलं, तर म्हटलं आपण दाखवूया की या आपल्या चॅनलवर पण की स्पॅनिश ऑमलेट कसं बनवलं जातं. तर ती सुद्धा रेसिपी येईल लवकरच आपली, ती पण रौनक कडून येणार आहे. सो मी खूप एक्साइटेड आहे त्यासाठी. तर इथे मी असं पीठ मळून घेते व्यवस्थित आणि घट्ट मळायचं आहे, पातळ मळायचं नाही आहे. तर मी इथे एक ग्लास पाण्याचा वापरलेला आहे, पूर्ण नाही वापरते, थोडं थोडं करून वापरते. आणि हे सगळं असं व्यवस्थित मळून घ्यायचं. तर आता आपण सगळं पीठ मळून घेऊया. तर इकडे मी सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे बघा, हे असं पीठ आपण मळून घेतलं आहे आणि हे जरा लगेच करायचं नाही, एक पाच मिनटं तरी साईडला ठेवायचं हे पीठ, कारण की जरा मळल्या मळल्या एखादी वस्तू केली तर ती व्यवस्थित नाही होत. आणि हे बघा असं मी घट्टसर मळलं, याचा गोळा बनतोय, म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं आहे. आणि असे थालीपीठ खूप खायला छान लागतात. तर आपण हे साईडला ठेवून देऊया एक 5-6 मिनटासाठी आणि त्यानंतर मग थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. तर इकडे आपलं पीठ मळून एक 5 मिनटं झालेली आहेत आणि मी इथे बटर घेतलंय थोडंसं थालीपीठला लावायला, त्याचबरोबर थोडंसं तेल घेतलंय. ते थापताना आपल्याला तेलसुद्धा लागेल. आणि इथे एक प्लास्टिकची पिशवी होती माझ्याकडे, तर त्याला मी गोलाकार कापून घेतले आणि या पोलपाटावर आपण ही प्लास्टिकची पिशवी ठेवले आणि आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. आणि एका बाजूला तवासुद्धा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याची फ्लेम मिडियम ठेवली आहे. तर चला थालीपीठ थापायला सुरुवात करूया. तर हे पीठ जे आहे ना, तर त्याचा आपण एक गोळा घेऊया. तेवढा एवढा गोळा घ्यायचा आणि तेल लावायचं हाताला असं आणि असं गोळा वळून घ्यायचा. आणि थालीपीठ तेलावर थापायचं असतं. आता ही जी पिशवी आहे तर त्याला आपण तर तेल लावून घ्यायचं असं मस्तपैकी, म्हणजे ते चिकटलं नाही जाणार. आपल्याला सुरुवात करूया हा गोळा असा टाकायचा आणि चारी बाजूनी व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचं. ह्याला काही शॉर्टकट नाही आहे, तुम्ही थालीपीठा प्रकार लाटू नाही शकत, त्यामुळे हे अशाच पद्धतीने केलं जातं, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शॉर्टकट नाही मारू शकत. आणि जास्त पातळ पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही, नॉर्मल ठेवायचंय. तर इकडे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. तर आता याला मी तव्यावरती टाकते, पण त्याच्या आधी हे जे तेल आहे तर ते आपण तव्याला लावून घेणार आहोत. आणि हे जे थालीपीठ आहे तर ते पण तव्याला टाकून घेणार आहोत. आणि आत्ता जी फ्लेम आहे गॅसची ती मी हाय केलेली आहे आणि एक 20-30 सेकंद, अर्धा सेकंदमध्ये हे थालीपीठ एका साईडने ब्राऊन होईल आणि मग दुसऱ्या साईडने पण पलटून घ्यायचं आपण. तर ह्याला आपण आणि याच्या कडा आहेत ना,
थोड्या वेळाने रिलीज होतात, लगेच ना रिलीज होत. आणि खायला ते इतकं चविष्ट लागतं आणि पौष्टिक पण असतं, खूप छान लागतं खायला. आणि साईडून असा पळीचा टाकून द्यायचा. आणि हे बघा, आता मी थालीपीठ टाकल्यानंतर हे मधून मधून तुम्हाला असं थोडं डार्क झालेलं दिसतंय, तर याचा अर्थ थालीपीठ आपलं चांगलं भाजलं जात आहे. तर ते पूर्ण डार्क झाल्यानंतर आपण ते पलटायचं. तर ही स्टेप लक्षात ठेवा, ही नोट. आणि उद्या संडे आहे, तर उद्याच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुमच्याकडे जरी हे नसलं, काय बोलतो आपण, जर भाजणी नसली तरी पण तुम्ही एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी बेसनाचं पीठ, थोडीशी उडदाची डाळ असेल वाटलेली ती, किंवा चण्याच्या डाळीचं पीठ, हे सगळं तुम्ही मिक्स करूनसुद्धा त्याच्यामध्ये कांदा मिरची टाकूनसुद्धा थालीपीठ बनवू शकता. तर आता बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण कलर आलेला आहे डार्क, तर याला आपण आता पलटून घेऊया. मस्त मागून पण असं बघा किती क्रिस्पी, असं क्रिस्पीनेस येतोय. तर यावर मी आता बटर लावून घेणार आहे. एक स्पून घेते आणि त्याने बटर लावते. तर हे जे बटर आहे तर मी लावून घेते. बटर निघत नाही. मस्त असं बटर सगळीकडे पसरवून घ्यायचं. अमूल बटर वापरलं इकडे आपण, अमूलचंच बटर खूप छान लागतं. तर दुसऱ्या बाजूने पण आता पलटून घेते परत. मी या बाजूने पण थोडंसं बटर लावून घेते. थालीपीठ पूर्ण भाजलं गेलेलं आहे, तर या बाजूने थोडस अजून शेकवूया. बऱ्यापैकी या साईडने पण भाजलं गेलं आहे, तर आपण याला एका प्लेटवरती काढून घेऊया. आणि हे असं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही सॉस, चटणी कशासोबतही, लोणचं कशासोबतही खाऊ शकता. तर मी एका साईडला ठेवून देते. ही जी बोटं आहेत ना, चार बोटं, तर या चार बोटांनी हे असं 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 खापायचं. कांदा जास्त टाकल्यामुळे काय होतं, ते खायला खूप छान लागतं, म्हणून कांदा जास्त टाकायचा. मी मगाशी बोललेच. पुढे झालंय, आता याला परत तेल लावून घेते. आणि हे दुसरं पण मी अशाच पद्धतीने, जसं आपण पहिलंवालं भाजलंय, तर त्याच पद्धतीने आपण हे दुसरं सुद्धा सगळे थालीपीठ असंच करून घेणार आहोत. आणि सगळे करून घेतल्यानंतर आपण बोलूया. बघू शकता हे आपले थालीपीठ जे आहेत ते सगळे तयार झालेले आहेत. आणि आता मी हे खाणार आहे. तर
बटर वरती मी मस्त बटरचा तुकडा टाकलाय आणि खूप खूप म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे खूप छान लागतात हे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाले आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।